आज या ठिकाणी उपवन परिसरामध्ये छठ पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर युवासेनेची हीच भूमिका होती की छठ पूजा जरी केली तरी साफसफाई करायची जबाबदारी ही युवासेना घेणार होती. आज सकाळी 7 वाजता ज्यावेळेस आमच्या सर्व उत्तर भारतीय समाजातल्या भगिनींची या ठिकाणी पूजा करण्यात आल्यानंतर युवासेनेची संपूर्ण टीम आणि कार्यक्रमाचे संयोजक पाठकजी आम्ही सगळ्यांनी एकत्र या ठिकाणी येऊन या उपवन परिसराची या घाटावरची जी परिस्थिती होती ती संपूर्णपणे साफसफाई करायची जबाबदारी घेऊन ती संपूर्णपणे आता साफसफाई केलेली आहे. या ठिकाणी अनेक इतर लोकंसुद्धा आलेली आहेत, पक्षाची लोकं आले ज्यांनी आम्हाला बघितलं की आम्ही आता या ठिकाणी साफसफाई करतो म्हणून ती लोकंसुद्धा पुढे येऊन साफसफाई करतात. तर खऱ्या अर्थानं एक चांगली गोष्ट आहे की युवासेनेच्या पुढाकारामुळे इतर लोकही या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी पुढाकार घेत आहे आणि म्हणून आम्ही एवढंच सांगू की कुठलाही हिंदू सण असेल किंवा कुठलाही असे सण असतील म्हणजे त्यामध्ये छठ पूजा असू द्या किंवा आमची गणेश चतुर्थी असू द्या किंवा आमची नवरात्र उत्सव असू द्या, हे सगळं होत असताना कुठल्याही हिंदूंच्या सणांमध्ये जर कुठला बंदी आणायचा प्रयत्न होत असेल तर ते आम्ही कदापि होऊन देणार नाही. आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी साफसफाईची आवश्यकता असेल, ज्या ज्या ठिकाणी स्वच्छता आणि प्रदूषणमुक्त ठाणे कसं ठेवण्यात येईल यासाठी युवासेना नेहमीच पुढाकार घेऊन पुढे असणार आहे. म्हणून पुन्हा एकदा संपूर्ण उत्तर भारतीय समाजातल्या आजच्या या समाजातल्या लोकांना त्यांना छठ पूजाच्या मनापासून शुभेच्छा देतो.